आणि कोरोना काळातल्या खिचडी घोटाळ्यावरून राजकीय वादाची कढई आधीच गरम असताना त्यामध्ये आता सोमय्यांनी नव्या आरोपांचं तेल उतले. ठाकरेंनी आपल्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणाऱ्या नेत्यांना गरीब कामगारांची खिचडी खायला घातली असा टोला सोमय्यांनी लगावलाय. तसंच राऊत परिवाराच्या खात्यामध्ये लक्षवधी रुपये आल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय. सोमय्यांच्या आरोपांवर राऊतांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आणि हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंनी गरीब कामगारांची खिचडी आपल्या सगळ्या उजवा डावा नेत्यांना खायला घातली. संजय राऊत परिवारांच्या खात्यात लाखो रुपये आले, मुलीचा भावाचा, म्हणजे आम्ही भाड्याने जागा दिली होती. या खिचडीचा एक एक पैसा, 130 कोटीचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केला आहे, उद्धव ठाकरे सेनेने केला आहे. हे जो मुख्यमंत्री वगैरे दिखावा होता आहे, भाजप शासित राज्य असली राज्य तो दिल्ली से ही चलता है, या गव्हर्नर से चलाया जाता है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.